होऊन गेला म्हणजे एक दोन महिन्याच्या आधी अन्न गणपतीच्या सुमाराला असतं सुमाराला म्हणजे गौरीच्या आतमध्ये गौरी आणि अग्निशा म्हणजे त्याचे जे पानं दिसतात अग्निसारखे लहरी त्याच्यामुळे अग्निशा मध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळं आयुर्वेदिक मध्ये त्याचा मुळाचा वापर विषारी असतो विषारी म्हणतात पण जास्त आता कुठलंही आता गुंज एकतर आपण गुंज असते ती ज्येष्ठ मध बोलतो आपण जो आवाज सिंगी ते खातो ज्येष्ठ मध खातो आपण ते मुळात असते जे पानं असते ते हरिपत्ती ते बिया म्हणतात विषारी आहे आता एक दोन खाल्ली तर विषारी नसेल जास्त कुठल्याही गोष्टी हे केलं तर हे होतं उपयोगी म्हणजे चांगला आता कसं आपल्या वयाच्या लहान असताना मी आजीचा बटवा म्हणतो आपण जे सुपर आपल्या अडकित्यात फोडून द्यायचे ते मुळ तेच असायचे त्यावेळेस जंगल भरपूर पडीक जमीन ते खोदून त्याचे ते सगळं आयुर्वेदिक त्यांच्या जवळच असायचं हो ना आता तुम्हाला तेच आता मिडीज हे असं खोदलेलं डुकर आता हे का खोदतात आता इथे याला काही मिळालं नाही आता याचं समजा कंद हे आता खातात याच्या खाली एक कंद असतात जंगली हळद जंगली अद्रक याच्यामध्ये काय कंद असतात ते खाण्यासाठी आणि जास्त काय दिसतं ते फॅमिली असते नर असतो तो खोदतो ज्याचे जे छोटे छोटे पिल्लं असतात मग ते बघायला तर गंमतच वाटतं ते इकडे वाघाटी पण आहे जो त्याचा वेल जलनिका कॅपेरिस जलनिका तो पण आहे त्याच्यावर सायकल वगैरेचे कॅपेरिस ग्रँडिस वगैरे पण आहे अजून चार दोन आहेत कॅपेरिस मुनी पण एक कॅपेरिस ग्रँडिस पण आपल्या इथे मिळतो नाही 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 मी त्यावेळेस मी नोवार्टिस कंपनीमध्ये होतो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि आपलं रविवारी वगैरे ट्रेकिंगला जायचं बर्ड वॉचिंगला जायचं हा असा आमचा छंदिष्ट म्हणून आम्ही त्याला आपण ॲमेच्युअर बर्ड वॉचर्स म्हणून असं करायचो तिकडे मग मित्र जुळत गेले जयंत वडतकर म्हणून एक अमरावतीला आहे तो एक खास म्हणजे उल्लेख करायचा म्हणून तो भेटला आणि मग आमचं आमच्या वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला म्हणजे ट्रेकिंग न करता पक्षी निरीक्षण फुलपाखरू बघायचे रस्त्यावर मरून पडलेले पक्षी आणायचे फुलपाखरं आणायचे त्यांची नावं शोधून काढायची पुस्तकं मिळवायची असं आमचं सुरू झालं असा प्रवास सुरू झाला बरेचदा कसं होतं नाही तर मग पक्षी बघायला जातात किंवा नेचर ट्रेलला खूप लोक येतात ते पक्षी बघतात फोटो काढतात फेसबुकवर टाकला की त्यांचा तिथे प्रवास संपतो पण त्याच्या पुढचा प्रवास आपल्याला काय लक्षात येतं पक्षी खूप वेगवेगळ्या लेवल आहे म्हणजे पक्ष्यांमध्ये सुद्धा उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या लेवल आहे एक तर शारीरिक उत्क्रांती आणि दुसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल उत्क्रांती म्हणून असं म्हणजे मी असा विचार करेन तर शारीरिक उत्क्रांतीचा विचार केला तर अगदी तुमच्या कोंबडीसारखे पक्षी ज्यांची कमी उत्क्रांती झाली आहे पाण्यात राहणारे पक्षी पासून तर जास्तीत जास्त उत्क्रांत पावलेले हमिंग बर्ड्स आणि आपले सनबर्ड्स की जे काही स्पेशालिस्ट फीडर्स आहेत त्यांची चोच ॲडॅप्टेड आहे त्यांचे पंख वेगळं ॲडॅप्टेशन आहे हे हायली ॲडॅप्टेड आणि इंटेलिजंट लेवलचा जर विचार केला तर अगदी तुमचा लाफिंग डव ज्याला धोका पण कळत नाही पासून तर कावळा जो की त्याच्या शत्रूचा चेहरा वर्षभर लक्षात ठेवून त्याचा पिच्छा करून त्याचा बदला घेईल अक्षरशः खुन्नस काढेल इथपर्यंत त्याचा तो पिच्छा करतो ही बुद्धिमत्तेची लेवल म्हणजे कावळ्यांची बुद्धिमत्ता जर म्हटलं तर त्यांना खेळायला आवडते त्यांना बसवर बसून प्रवास करायला आवडतो त्यांना खाद्य शोधायला आवडते त्यांना कोडं सोडवायला आवडतं त्यांना अन्न साठवायला आवडतं त्यांना शत्रूचा चेहरा लक्षात ठेवून इतरांना कम्युनिकेट करणं सर्वात समृद्ध आहे मला असं तरी वाटतं काही पक्ष्यांकडे अर्थात काही पोपट वगैरे पक्षी आहेत ते त्यांची पोपटपंची करतात म्हणजे त्याला मिमिक्री म्हणतात हा मिमिक्री हा वेगळा प्रकार आहे कारण पोपटाला स्वतःची भाषा नसते जेव्हा पोपटाचं पिल्लू जन्माला येतं घरट्यामध्ये तेव्हा त्याला माहिती नसतं की मला पुढे चालून काय बोलायचं तुम्ही जर घरट्यातनं पिल्लू काढून आणलं तर तो तुमची भाषा बोलायला तो आई बाबा हॅलो
आणि तुम्ही शिवीगाळ केली तर तो शिवीगाळ पण करेल, म्हणजे तुमच्या फोनच्या बेलचा आवाज काढेल, सगळं तो करेल. कारण त्याला माहिती नाही की मी पोपट आहे, त्याला माहितीच नाही की मला मिठू 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 बोलायचं किंवा काय आवाज करायचा. तर हा एक पक्षी हा म्हणजे ही मिमिक्री, म्हणजे नंतर तो शिकणार आहे. आणि कावळा ज्याची स्वतःची समृद्ध भाषा आहे आणि ते एकमेकांशी संपर्क करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे एकमेकांना सांगू शकतात की धोका आहे, इकडे खाद्य आहे, म्हणजे त्याला खायला काय दिसलं लगेच ओरडून सगळ्यांना सांगतील की या इकडे भरपूर खाद्य आहे. आणि सगळे कावळे पूर्ण परिसरातले कावळे लगेच एक दोन मिनिटात तिथे जमा, म्हणजे तो सामाजिक पण आहे, तो हुशार पण आहे. त्याला किती बघा तुम्ही, त्याची उत्क्रांती बघा किती खूप खूप वरच्या लेवलला आले. म्हणून कावळ्याला मी तरी जास्त मार्क्स दिले. म्हणून कावळा या परिस्थितीत पण टिकून राहिला. हा उत्क्रांतीमध्ये मग आणखी एक महत्त्वाची गोष्ट अडॅप्टेबिलिटी. अडॅप्टेबिलिटीमध्ये पुन्हा कावळा जो आहे त्याच्या बुद्धिमत्तेमुळे अडॅप्टेबिलिटी शिकला असा. जसं काही खायचं, म्हणजे व्हेज खायचं, नॉन व्हेज खायचं, फळं खायची, फुलं खायची, नेक्टर खायचं, सडलेलं खायचं, मांस खायचं, सगळं, आणि कुठे काय लपून ठेवलंय ते पण शोधायचं आणि स्वतःचं पण लपून ठेवायचं. हे सगळंच आहे. म्हणजे ही बुद्धिमत्तेची लेवल आहे. मी त्याला कावळ्याला तर मी नक्कीच सगळ्यात वर, इतर पक्ष्यांना त्रास देऊन त्यांचं खाणं काढून घ्यायचं हिसकावून घ्यायचं, त्यांची घरटी शोधायची, त्यांची पिल्ल अंडी शोधून काढायची, मारायची, खायची, पाण्याचे स्त्रोत शोधणं वगैरे असेही उद्योग कावळे करतात. नक्कीच करतात. हे हीच खरं धमाल ह्या पक्षी निरीक्षणामध्ये, म्हणजे नुसत्या कावळ्यामध्ये त्याच्यात नव्हती, ही त्याने हळूहळू विकसित केली असं तुम्हाला वाटतं. उत्क्रांती ही उत्क्रांतीची अवस्था आहे आणि म्हणून कावळा सगळ्यात जास्त उत्क्रांत पक्षी आहे. बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर, जर बुद्धिमत्तेच्या दृष्टीने आपण मनुष्य प्रजातीला, म्हणजे होमोशेपियन्सला सगळ्यात जास्त मार्क देतो आणि म्हणतो की माणूस माणूस जगातला सगळ्यात इंटेलिजंट किंवा इव्हॉल्ड प्राणी आहे, मग पक्षी सृष्टीमध्ये नक्कीच कावळा आहे. फुलपाखरांकडे कसे काय, पक्षी आणि फुलपाखरांचा अभ्यास एकदम सुरू केला का आधी पक्षी आणि नंतर फुलपाखरं? खरं म्हणजे दोन्ही सोबतच चालायचं. म्हणजे मी औषधी कंपनीमध्ये होतो, नोवार्टिस कंपनीमध्ये, मग मी दौऱ्यावर जायचो तर आम्ही आमची हिरो होंडानेच जायचो साधारणतः. तर पावसाळा आणि पावसाळ्याच्या नंतरचा जो सप्टेंबर ऑक्टोबर आहे त्यावेळेस काय असं रस्त्याला खूप फुलपाखरं मरून पडलेली दिसायचे, त्या गाड्यांना बसेसला वगैरे लागून धडकून मरतात. मग मला तो छंदच लागला की जाताना जे औषधीचे डबे असतात ते येताना रिकामे असायचे, त्याच्यामध्ये मी फुलपाखरं भरून आणायचे आणि मग फुलपाखरं बघायला पण जंगलामध्ये जायचं. त्यामुळे मला कळायला लागलं की कुठली फुलपाखरं कुठल्या याच्यामध्ये, शेती प्रदेशात कुठली फुलपाखरं दिसू शकतात, एखादा जंगलाचा पट्टा असेल तर त्या प्रदेशात कुठली फुलपाखरं सापडू शकतात मिळेली. मग असं मी जमवायला लागलो आणि मग ते आणि मग अर्थात कॅमेरे आले, फोटोग्राफी करायला लागलो. मग आम्ही पहिला पेपर लिहिला, मला वाटतं अमरावतीजवळ एक कोहरा मार्केटचं जंगल आहे, तर कोहरा मार्केटच्या जंगलातील फुलपाखरे हा मी आणि वडतकरांनी असा एक पेपर लिहिला. पुढे काही वर्षानंतर मग जयंत वडतकरांना पी एच डी करायचं होतं, मग त्यांनी सातपुड्यातील फुलपाखरे असा एक चॅलेंजिंग विषय घेतला आणि मग त्याच्यामध्ये पण मला बऱ्याच मदत करता आली. तर अशा प्रकारे मग आम्ही फुलपाखरं आणि पक्षी दोन्ही सुरू केलं. पण कधी कधी जंगलामध्ये गेलो की मी स्वतः कन्फ्यूज होतो की मला काय बघायचं, कारण खाली फुलपाखरं आणि वर पक्षी असं जर असेल तर मग खरी धमाल होते. आणि पक्ष्यांचा टूर पक्ष्यांची ट्रेल घेऊन जात असतो आणि फुलपाखरं बघत राहतो असं पण कधी कधी होतं. पण आता दोन्ही गोष्टी मला आवडतात. तुमच्या बोलण्यातनं मला दोन गोष्टी नव्याने कळल्या की एक तर अशी वाहनांना धडकून फुलपाखरं मरतात हे फार लोकांना माहिती नसेल आणि मेलेला फुलपाखरं गोळा करून त्याचा अभ्यास करता येतो हेही अनेकांना माहिती नसेल. हे दोन नवीन मुद्दे कळले. आणि पक्षी पण रोड मोर्टॅलिटी, रोड मोर्टॅलिटी पण फार महत्त्वाचा विषय. मी बरीच माहिती जमवली आणि आता अमरावतीला माझा एक मित्र आहे आणि एका एम एस सी स्टुडंटला ते डेझर्टेशन दिलं होतं आणि खूप सुंदर त्यांनी डेटा जमवला आहे. रोड मोर्टॅलिटी ऑफ बर्ड खूप खूप खूपच महत्त्वाचं आहे, कारण पक्षी कुठले मरतात ह्याच्याबद्दल एक एक ट्रेंडच मिळतो आणि तेच पक्षी मरतात, बाकीचे पक्षी त्या रोड मोर्टॅलिटीमध्ये मरत नाही. आणि सगळ्यात सवयीमुळे त्या पक्ष्यांच्या सवयीमुळे विशेष म्हणजे आता तुम्हाला जर म्हणजे विचारलं की कुठले पक्षी मरू शकतात तर कदाचित तुम्ही दुसरीच नावं सांगाल, पण स्पॉटेड आवलेटसारखा पक्षी हा रस्त्यावर का मरावा, तर खूप मरतात. हां तर स्पॉटेड आवलेट मरतो. भारद्वाजसारखे पक्षी जे खालून उठतात ते खूप मरतात. कोकिळ आहे, भारद्वाज आहे, हे पक्षी खूप मरतात. नाही नाही कुठून पण शेती वगैरे शेतामधून जाणारे जे रस्ते आहेत, आम्ही दोन्ही साईडला शेती आहे त्या त्या बाजूला पण भारद्वाजसारखे पक्षी खूप मरतात, कारण ते खालून उठतात आणि हळू उडतात, म्हणजे कमी वेगात मरतात, वेग कमी असतो, त्यामुळे त्यांची वाहनाला खूप धडक बसते आणि बऱ्यापैकी मरतात. पण वाहन चालवणाऱ्याला कळत पण नसेल,
कळतं म्हणजे आता मोठा पक्षी भारद्वाज वगैरे आढळला आणि त्याला तर कळतं. पक्ष्यांचं परिसंस्थेतलं स्थान असं काय, समजा निसर्गामधले पक्षी नाहीसे झाले तर काय फरक? या बाबतीत सालिम अलींनी खूप छान असं हे म्हटलं होतं, एक त्यांचं कोट आहे की ते म्हणतात की पक्षी माणसाशिवाय जगू शक पण माणूस पक्षीशिवाय जगू शकणार नाही या ग्रहावर. पक्षी नसले तर निश्चितच मनुष्य प्रजाती नष्ट होईल, कारण की तुमच्या कीटकांची संख्या एवढी प्रचंड वाढेल की तुम्ही कुठलंही पिकच घेऊ शकणार आणि तुम्हाला खायला काय मिळणारच नाही. मला खात्री आहे की आजचं हे फुलपाखरांचं जे तुम्ही बघितलं ते सगळं एक निसर्गरम्य वातावरण आणि राजू कसंबे सरांचं जे नॉलेज आहे आणि त्यांचा दृष्टिकोन या सगळ्या कामाकडे बघण्याचा हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पर्यावरण दक्षता मंडळ 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी रोज अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीला येते. आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण हा कार्यक्रम लाईक करा, शेअर करा, त्यानंतर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे ही सगळी माहिती रोजच्या रोज आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतील. धन्यवाद.